प्रथमेश परब तसेच मिलन पाटील च्याकडनं फलंदाजी मार्क वर सज्ज होताना फलंदाज के बादशाह स्ट्राइक ला आहेत, नॉन स्ट्राइक ला आहेत ते राहुल, तसे स्ट्राइक गोलंदाज अनिल रात आंधळे पाळा सगळ्याकडनं षटकातला पहिला चेंडू असेल, रिवर्स अटेम्प्ट आणि अटेम्प्टला सलामी असेल, चेंडू देईल चार धावेसाठी, काय टायमिंग पाहायला भेटलंय। धन्यवाद डीजे, धाव संख्या चार ने भर अकाउंट ओपन होते थे, पुढील चेंडू असेल, या वेस मात्र एक डिफेन्सिव शॉट पाहायला भेटतोय फलंदाज के बादशाहच्या माध्यमातून, ते कसा सम्मान देत नाही ते पुढील चेंडू अनिलचा पुन्हा एकदा के बादशाहसाठी, या वेस मोठा फटकाच्या प्रयत्नात लाऊड अपील होते इथे, परिणाम तिथे काय झाला नाही पंचांवर, पुढील चेंडू या वेस पुन्हा एकदा फलंदाज बीट होते, विश्लेषण पाहायला गेलं गोलंदाजा पहिला चेंडूवर मात्र चार चौकार आला होता, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, तीन चेंडू चार धावा आतापर्यंत, सो फार सो गुड, पुन्हा एकदा लेंथ अँड लाईन पाहायला भेटते अनिलच्या माध्यमातून, फलंदाज मात्र आणि ते षटक संपलेलं आहे, काय षटक पाहायला भेटलं अनिलच्या माध्यमातून, पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर मात्र डॉट 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 डॉट, सर्कलचं षटक होतं केवळ चार धावा, जर मोठा टार्गेट ठेवायचा असेल तर इथे मोठी फटकेबाजी करावी लागेल, सामना हा चार षटकांचा आहे, सर्कल इथे झालेला आहे, सर्कलवर झालेला आहे, यावेळेस गोलंदाज मार्क वर सजवताना गोलंदाज अजय रातांदे पाडा संघाकडनं, फलंदाज असेल राहुल, अजयचा पहिला चेंडू असेल,
या वेळेस खेळून काढला चेंडू लेगसाईडच्या क्षेत्रात. चेंडू मात्र इथे फील्ड होते सर्कल मध्येच, परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीयेत. षटकातला पुढील चेंडू असेल अजयचा, या वेळेस मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडू जातो एज लागून. धावसंख्या एकने बर होईल, धावसंख्या होते ती 6 धावा. लाल कलरची गाड्याचा आरसा जरा फिरवायचा आहे, फोर व्हीलर आहे, कृपया विनंती असेल गाडी फोर व्हीलर च्या गाडीचे मालक, कृपया आपणास विनंती असेल. तो व्यत्यय येतोय फलंदाजीसाठी. धन्यवाद. तर मॅच षटकातला पुढील चेंडू असेल अजयचा राहुलसाठी. या वेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू विसावतोय यष्टी रक्षक गोकुळच्या तसर इथे. पुढील सामना असेल धामणी वर्सेस दहीगाव बी. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. एक मोठा झटका बसला येथे राहुलच्या स्वरूपात कडूचिवडी संघाला. दरम्यान अजयचा पुढील चेंडू असेल फलंदाज. राहुल झेरबाद झाले आणि त्यांची जागा भरून काढली नवीन फलंदाज राहुल. यावेळेस नामी संधी होती इथे, परंतु झेर काय टिपता आला नाहीये. दरम्यान अजयचा पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा के बर्षासाठी. यावेळेस मात्र कव्हर रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. दरम्यान तर फलंदाज मात्र 2 धाव कम्प्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते राहुल तसेच के बासाच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने भर झाली, धावसंख्या होते ती 9 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल अजयचा. या वेळेस मात्र खेळून काढला चेंडू फील्ड होते, परंतु एक धावका रोखू शकत नाहीयेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 10 आणि चांगलं असे प्रात्यक्षिक पाहायला भेटतंय गोलंदाजी क्षेत्रात रात आंधळे पाळा संघाकडनं. दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरा षटक हाताताना अरुण
फुल टॉस चेंड होता, डीप मध्ये फील्ड होतोय, परंतु एक फलंदाज मात्र एकाच धावे समाधानी, ते धावसंख्येत भर झाली आहे, धावसंख्या होती ते 11 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल अरुणचा, यावेळेस मात्र चेंडू उजव्याच्या बाहेर फिट झालेला, निश्चितच वाईट चेंडू, पंचांचा इशारा येतोय इथे. धावसंख्येत भर होईल, धावसंख्या होते ती 12 धावा. यावेळेस फलंदाज त्रिफळाचित वाईड यॉर्कर, कम बॅक पाहायला भेटलाय अरुणच्या माध्यमातून. दुसरा झटका बसला इथे कडू चिवाडी संघाला. पुढील चेंडू असेल अरुणचा, यावेळेस फलंदाज दिनेश मात्र हवेत जेल देऊन इथे पॅवेलियन कडे येताना असं खराब क्रिकेट पाहायला भेटतंय कळुचीवाडी संघाकडनं. यावेळेस मात्र इथे का गाण्याची आठवण येते, च्या श्याम होणे आई, मोसम नेले आंगडाय तू चल मै आई, अशीच काहीशी परिस्थिती पाहायला भेटते कळुचीवाडी संघाकडनं. षटकातला पुढील चेंडू असेल अरुणचा, यावेळेस हवेत चेंडू खेळून काढलाय, काय टायमिंग, जबरदस्त टायमिंग, चेंडू जाईल 7 धावेसाठी. विष्णू कर्ण मात्र इथे लॉंगॉनच्या शेतात हा षटकार पाहायला भेटला, लॉंग ऑफ रिझन मध्ये पुन्हा एकदा जोरदार प्रहार, चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला भेटलंय विष्णूच्या माध्यमातून. काय फटकेबाजी पाहायला भेटते विष्णूच्या माध्यमातून. धावसंख्या 6 ने भर झाली, धावसंख्या होते ती 24 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रिस्की धाव होऊ शकते इथे, आणि फलंदाज धावचित के बादशाह इथे धावचित झालेले आहेत. धावसंख्या होती ती 25 धावा. यावेळेस नवीन फलंदाज यावेळेस मात्र जोडे आहेत कळचवडे संघाकडनं, विष्णू तसेच वैभव, स्ट्राईकला आहेत ते वैभव, गोलंदाज सुरेश, आणि गुड लेंथ वर स्पॉट झाला चेंडू, फलंदाज मात्र बीट.
पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा वैभवसाठी, यावेळेस मात्र एज होती, फलंदाज झेलबाद होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं यष्टीरक्षक गोकुळच्या माध्यमातून. अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनस्विंग चेंडू पाहायला भेटला सुरेशच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 25 धावा. यावेळेस मात्र खेळून काढला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. अवसंख्येत एकने भर होईल, धावसंख्या होते ती 26 धावा. पुढील चेंडू असेल सुरेशचा पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, कोणतंही कनेक्शन पाहायला भेटलं नाही ते बॅट आणि बॉल मध्ये. दरम्यान तर निर्धावसा चेंडू पाहायला भेटला. षटकात शेवटचा चेंडू असेल. यावेळेस हलक्या त्याने खेळून काढलाय फलंदाजाने. धावसंख्या एकने भर झाली, धावसंख्या होते ती 27 धावा. 28 धावांचं टार्गेट असेल. यापुढील सामना होईल धामणी वर्सेस दहिगाव बी. दोन्ही संघाचे संघनायक बॉस ऑफ द टॉस च्या बॉक्स मध्ये जायचं आहे. धामणी संघाचा संघनायक
लगेच आले बघा ऑनलाईन. क्रिकेट क्रिकेटची पॅशन काय असते हे जर पाहायचं असेल तर अनिल यांच्याकडे निश्चितच पाहावं. वॉट अ पॅशन अबाउट क्रिकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाज बीट होते. लेंथ आणि रिदम एक्स्ट्रीमली गुड बॉलिंग अटॅक बाय अनिल. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा अनिलचा. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय शुभसने सहा धावेसाठी लॉंग ऑफच्या क्षेत्रात. यावेळेस पुन्हा एकदा खेळून काढताय चेंडू. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान फलंदाज मात्र एक धाव पूर्ण करताय. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होती ती 7 धावा. फलंदाजी मार्क व सज्ज होताना ज्युनियर सुभाष. यावेळेस पंच मात्र ते दिशान चेंडू घोषित करतायत. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होती ती 8 धावा. रातांदे पणसंघाकडनं सलामीची जोडी मैदानात आहे. सिनियर सुभाष वर्सेस ज्युनियर सुभाष. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड वन बाउंस चेंडू वेध घेतोय 4 धावेसाठी. धावसंख्या 4 ने भर होते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रात खेळून काढले चेंडू. फलंदाज मात्र एका धावर समाधानी. षटक संपतायत. पहिल्या षटकात धावसंख्या होते ती 13 धावा. 28 धावांचं टार्गेट आहे. मापक असं आव्हान. पहिला चेंडू असेल पुन्हा एकदा इथे शुभासाठी. यावेळेस मात्र पाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू जातोय 4 धावेसाठी. धावसंख्या 4 ने भर झाली. धावसंख्या होती ती 17 धावा. यावेळेस जोरदार फटका डीप झोन कडे जातोय. परंतु चेंडू हवेत होता आणि उत्कृष्ट असा झेल पाहायला भेटलाय. झटका बसतोय इथे. ज्युनियर सुभाष इथे झेल बाद. फटक्यामध्ये मात्र इथे उंची जास्त होते आणि लांबी कमी होते. परिणामस्वरूप येते झेलबाद फलंदाज सुभाष. दरम्यान आगा भरून काढते नवीन फलंदाज अनिल. विष्णूचा पुढील चेंडू असेल यावेळेस सुभाषसाठी. यावेळेस पंचांचा इशारा येणं शेष आहे. इथे पंच इथे दिशाहीन चेंडू घोषित करतायत. अवांतराशी एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 18 धावा. खूपच मध्ये ते जवळजवळ डाव्या अष्टीच्या बाहेर चेडू पेच झाला होता. निश्चितच पंचांनी ते वाईट घोषित करार केला.
या वेस क्षेत्ररक्षण मात्र कैसे खराब होते है। एक धाव कंप्लीट होते, धाव संख्या होती 19। सोळा चेंडू आणि 9 धावांची गरज असेल। अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, कदाचित सामना या षटकामध्ये समाप्त होतो की काय, कारण हार्ड हिटर अनिल स्ट्राइक एंडला सज्ज आहेत। अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर आहे ते। यावेळेस मात्र फलंदाज लगातार 2 चेंडू बीट झाले आहेत। पुढील चेंडू असेल विष्णूचा पुन्हा एकदा अनिलसाठी। यावेळेस मात्र बॅटचा एज लागला होता, परंतु पंच मात्र इथे नो चेंडू घोषित करतायत। ओवर स्टेप, सॉरी, गोलंदाज विशाल आहे। एक धाव मिळते, धाव संख्या होती ती 20 धावा, आणि येणारा चेंडू हा फ्री हिट असेल। रिव्हर्सचा अटेम्प्ट होता इथे, परंतु ते अपयशी फटका पाहायला भेटते। निर्धावसा चेंडू, तर मात्र समीकरण येते 12 चेंडू 8 धावा। बारा चेंडू 8 धावांची गरज असेल। गोलंदाजी मार्कवर सजवताना गोलंदाज विष्णू। यावेळेस हवेत चेंडू आहे ते स्ट्रक ओरिजन मध्ये, चेंडू 1 बाउन्स फील्ड होतोय। दरम्यान फलंदाज मात्र 2 धाव कम्प्लीट करत आहे। तिसऱ्या धावेचा इथे मानस होता, परंतु धाव काय ते घेतली नाही आहेत। धावसंख्या 2 ने भर झाली, धावसंख्या होती 22 धावा। यावेळेस मात्र फलंदाज बीट होता नाही, ते निर्धावसा चेंडू पाहायला भेटलाय। पुढील चेंडू असेल विष्णूचा पुन्हा एकदा इथे शुभासाठी। यावेळेस मात्र फटका चांगला आहे, 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार। धावसंख्या होती ती 26, केवळ 2 धावांची गरज असेल। आणि यावेळेस काय फटका आहे, 6 धावसाठी बिरकावून दिलाय, आणि ते विजय फटका शुभाच्या माध्यमातून। विजय संघाचं अभिनंदन, तसेच पराभूत संघाचं कौतुक। यापुढील सामना होतोय दहीगाव बी वर्सेस धामणी। दरम्यान दहीगाव बी संघ इथे टॉस विन झाला प्रथम, त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलं इथे धामणी संघाला।